राधानगरी धरणातून भोगावंती नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झाला। ही घटना राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथे आज सकाळी 9 वाजता घडली। सई नामदेव चौगले वय वर्ष 10 असे या मुलीचे नाव असून ती गावातील प्राथमिक शाळेत इयत्ता 3 मध्ये शिकत होती। दरम्यान नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे तिच्या सोबत असणाऱ्या तनुजा राजाराम चौगले वय 13 ही बचावली आहे। रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळी सई व तनुजा घरातील महिलांसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या। गेल्या 4-5 दिवसापासून धरणातून पाण्याचा प्रवाह बंद असल्याने नदीपात्रातील पाणी कमी झाले होते, त्यामुळे या मुली पात्रातील कमी पाण्यात पोहत होत्या। राधानगरी धरणातून आज सकाळी पाणी सोडण्यात आले होते। अचानक आलेल्या वेगवान प्रवाहात या दोघी वाहू लागल्या। त्यातील एक काठावर आल्यानंतर महिलांनी तिला ओढून घेतली, मात्र सई पाण्यात बुडाली। यावेळी मुले किंवा पुरुष नदीकाठी नव्हते। महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर धाव घेतलेल्या लोकांनी नदीत उड्या मारून तिला बाहेर काढले। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।